भंडारा जिले के मोहाड़ी पुलिस स्टेशन में साल के आखिरी दिन 31 दिसंबर की रात को आमदार राजू कारे मोरे और उनके मित्रों ने पुलिस विभाग में कर्मचारियों थाना इंचार्ज देश पांडे के साथ गाली गलौज की, जिसका वीडियो वायरल हो गया है। इसमें 2 जनवरी को आमदार राजू कोरे मोरे ने मोहाड़ी आमदार कार्यालय में पत्रकार परिषद रखी। वहां उन्होंने कहा कि 31 दिसंबर की रात को पुलिस प्रशासन ने उनके करीबी मित्र यासीन छवारे और पटले के पास से मोहाड़ी चुनाव आयोग के माविम स्ट्रांग रूम में हाथापाई की और उसके पास से 50 लाख रुपए छीन लिए। इस वजह से थाने में जाना पड़ा। उन्होंने पत्रकारों के आगे गाली गलौज किया। इस विषय में जनता के आगे क्षमा मांगी और कहा कि पुलिस विभाग के अधिकारी कर्मचारी पे जांच बैठाई जाए। मोहाड़ी के पुलिस विभाग के थाना प्रभारी देश पांडे ने भी NBCA न्यूज से बात करते हुए अपनी प्रतिक्रिया दी और निष्पक्ष जांच होगी और दोषियों पर कार्रवाई होगी ऐसा कहा। 31 दिसंबर ला रात्री पोलीस स्टेशन मध्ये जो घडला आणि जो व्हिडिओ व्हायरल होता है त्याच्याबद्दल सर्वप्रथम तर मी आपला जनतेची आणि आपला माता भगिनीची माफी मागतो। असे अपशब्द निघायला नाही पाहिजे, परंतु तो व्हिडिओ आपला बनला कसा, त्याचा कारण काय आहे, ही घटना घडली कशी, 50 लाखाची रात्री झाली कशी, ते पोलिसांची ड्यूटी कुठे होती आणि कोणावर काय काय कारवाई झाली, ही आपला याची सहनिशा करण्याची आपला गरज आहे आणि जे आपला दोषी असतील त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। तर हा जो परवा जी आपला पोलीस स्टेशनला घटना घडली तिची आपला पार्श्वभूमी अशी आहे का यासीन छवारे आणि त्यांचे मित्र पटले हे काही आपल्या व्यावसायिक कामानिमित्त आपला इकडं भंडारा नागपूर आपला वरठीला आपला आले होते। ते माझ्या ऑफिसमध्ये वरठीचे आपला 2-3 तास बसले होते। त्यांना आपला त्यांच्या ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे, त्यांच्या मॅग्नीज वगैरेचा काम आहे आणि आपला आमच्याही व्यवसायामध्ये ते आपला पुष्कळती आपला मदत करत असतात। त्यांना आम्ही आपला आमच्या परिवाराने आपला त्यांना 50 लाख रुपये दिले होते शेतकऱ्याचे आपला धान खरेदी करण्याकरता। ते घेऊन ते आपला जात होते। ते जात असताना माहीम जवळ पोलिसांनी त्यांना अडवलं आणि अडवून त्यांना मारहाण केली, त्यांचे पैसे लुटले आणि एवढी बेरहमपणे मारहाण केली अमानुषपणे का तिथे जे आपला ते दृश्य बघणारे आहेत किंवा स्पॉटवर जे आपला घटनास्थळावर त्यावेळेस जे धावून आले मध्ये का जे ते हजर आहेत ज्यांनी आपल्या डोळ्यासमोर दृश्य बघितलं, त्यांच्या मते ते एकदम आपला वेगळ्याच आपला परिस्थिती होते। म्हणजे जेवढे पोलीस अधिकारी होते कर्मचारी होते सर्व ते मत आपला म्हणजे पूर्ण आपला नशापाणी करून होते आणि बेरहमीने त्यांना ते मारत होते। तर आपला कुणीतरी आपला पोलीस स्टेशन मोहाडीला सूचना दिली, पोलीस स्टेशन मोहाडीची गाडी आली त्यांना घेऊन गेली। त्या पिरियडमध्ये त्यांनी मला पण फोन केला यासीन छवारेने। मी घरी जेवण करत होतो, जेवण करता करता मी उठलो आणि आपला मोहाडी पोलीस स्टेशन मी स्वतःची गाडी चालवत आलो आणि मोहाडी पोलीस स्टेशन गाठला। गाठल्याच्यानंतर तिथे आल्याच्यानंतर ते मला दिसले नाहीत, मी गाडी पलटवत होतो तेवढ्यात पोलिसांची गाडी आली। हे गाडीतून उतरले त्यांनी आपला काही लोकांना खांदा देऊन सगळे उतरवले आणि पोलीस स्टेशनमध्ये आणले। त्यांनी जी आपला परिस्थिती सांगितली घटना सांगितली त्यामुळे ती घटना ऐकून एकदम माझा राग जो आहे पारा जो आहे अनावर झाला। काय म्हणलं, हे पोलीस आपला रक्षक आहेत का भक्षक आहेत? महिला आर्थिक विकास महामंडळ या ठिकाणी आपल्या जिल्हा नगरपंचायतचे जे इलेक्शन झाले त्याच्या मतपेट्या EVM मशीन्स ठेवलेल्या आहेत, त्यासाठी स्ट्रॉंग गार्ड नेमलेला आहे। त्या ठिकाणी कर्तव्यावरती असताना काही कर्मचाऱ्यांच्या सोबत त्यांच्या शासकीय कामात 2 लोकांनी अडथळा आणला असं प्राथमिक ह्याच्यामध्ये दिसतंय, तर त्याच्यावरनं गुन्हा दाखल आहे। समोरच्याचे तो पटले अविनाश पटले म्हणून तो राहणार तुमसरचा आहे, त्याची तक्रार आहे। त्या दोन्ही तक्रारींचा कॉग्निझन्स घेतलेला आहे आणि चौकशी तपास जी काय प्रक्रिया आहे कायदेशीर ती चालू आहे। त्याच्यानंतर माननीय आमदार साहेब पोलीस स्टेशनला आले, त्याच्यामध्ये बोलाचाली झालेली आहे। त्याची क्लिप समाज माध्यमांमध्ये आणि न्यूज चॅनलमध्ये व्हायरल झालेली आहे, ती आमच्यापर्यंत पोचलेली आहे आणि त्या व्हिडिओ क्लिप्सचा योग्य ती जी आहे ती दखल घेतली गेलेली आहे आणि जी काही कारवाई पुढची करणं अपेक्षित आहे उचित आहे ती कारवाई पोलीस प्रशासनाकडून करण्यात येईल। सर, त्यांचे आरोप आहे की आपण 50 लाख रुपयाचे जे काढलेले आहेत पोलीस विभागाचे कर्मचाऱ्यांना किंवा तपास आणि चौकशी अत्यंत प्राथमिक अवस्थेत आहे। आज झालेल्या चौकशीमध्ये तर असा कुठलाही प्रकार घडल्याचं दिसून येत नाही। आतापर्यंतची जी चौकशी झालेली आहे त्याच्यामध्ये
परंतु भविष्यात ही चौकशी आणि तपास अत्यंत प्राथमिक आहे. त्याच्यामध्ये बोलणं, तपासाची प्रक्रिया, तपासात काय निष्पन्न झालं हे बोलणं उचित नाही आणि कायदेशीर पण नाही. ते जे काही तपासात निष्पन्न होईल, चौकशीत निष्पन्न होईल, त्याच्यामध्ये निष्पक्षपणे तपास चौकशी जे काही आहे ते करून कारवाई करण्यात येईल. सर, आरोप हा पण आमदार साहेब असा म्हणतात की पोलीस प्रशासन अल्कोहोल म्हणजे दारू घेतलेले होते, काय सत्य आहे? चुकीचं आहे ते. भंडारा से NBCN न्यूज के लिए सुरेंद्र चिंधलूरे की रिपोर्ट.